नक्कीच पुन्हा एकदा राजफळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या टी ट्वेंटी ग्रुपकडनं आणि आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांकडनं लाख लाख शुभेच्छा. अच्छा रात्रीतला पहिला सामना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई वर्सेस मोठागाव. काटेई संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्रायकरला फलंदाज आहे निलेश मात्रे. नो स्ट्रायकरला गणेश भोईर. मेन पंच आहेत प्रवीण पाटील आणि स्क्वेअरलीगचे पंच प्रशांत मात्रे. पहिले षटक मिळतो गोलंदाज राज पाटील कोळेगाव यांकडनं. पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज राज. स्ट्रायकर एंडला फलंदाज निलेश मात्रे. मात्र लाईन बघावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चुकून करतायत. अवांतर धावीने खात उघडला. ते 1+1 मोठागाव संघाचा. दोन धावा धावपळकावर. धावसंख्या 2 मोठागाव संघाची. तसेच रामचंद्र चौधरी चोळेगाव यांचं आगमन होतोय. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. रामचंद्र चौधरी साहेब चोळेगाव. गोलंदाज राज. सेकंड ऑफ फलंदाज गणेश. यावेळी माता चेंडू हलक्या खेळ करतोय. चेंडू ट्रावल होतोय मिडविकेट क्षेत्रामधून. संदीप फुटाने चेंडू खाली येतोय. फेकी थोडी वरती अनंताबाडे यांच्या डोक्यावर जाते. मी म्हणे फेकी ऑन द स्टम्प फेकी करणं खूप गरजेचं आहे. चेंडूर येणं वाकणं उचलणं फेकणं चार क्रिया कराव्या लागतात क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत दोन धाव मिळतात त्या गणेशला. गणेश आपला दोन धावाने खातो करतोय. संघाची धावसंख्या 4 धावा धावपळकावरती. तसेच हरिचंद्र जाधव सागाव यांचंही आगमन होतोय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सातत्याने आम्ही बघतोय स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषक मध्ये सातत्याने 7 ते 8 दिवस आपण बघतो त्या स्पर्धेमध्ये सहभाग असतो त्यांचा. त्यांनाही विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. धावसंख्या बिनबाद 4. गोलंदाज राज पाटील. पहिला चेंडू राजने स्टुअर टाकला होता. राज यावेळी स्मार्ट चेंडू घेऊन काढतोय. पॉइंटच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चांगला क्षेत्ररक्षक होतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण दाखवलं मी म्हणजे काटेई संघाने. 3 धाव मिळतात त्या गणेशला. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. सात धावा धावपळकर बिनबाद 7 अशी सुरुवात. मोठागाव संघाची एक चांगली सुरुवात म्हणेन मी म्हणेन. प्रवीण स्ट्रायकरला फलंदाज निलेश मात्रे. यावेळी मात्र बैठी शॉट. चेंडू 1 बाउंस सीमा पार. अच्छा रात्रीतला पहिला चौकार निलेश मात्रेच्या बॅट मधला. पहिला चौकार येतो निलेश मात्रेच्या बॅट मधनं. मोठागाव संघाची धावसंख्या 11. राज यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. झेल सुटतोय. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. अजून एक चौकार निलेश मात्रेच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय निलेश मात्रेच्या बॅट मधनं. धावसंख्या 15. 3 चेंडू आलेले आहेत. 4 चेंडू आलेले आहेत. टू टू गो. गोलंदाज राज. 4 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा खर्च केलेत राजने. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होतो. रेवासचा वापर. चेंडू 4 धावांसाठी. सलग तिसरा चौकार निलेश मात्रेच्या बॅट मधनं.
सलग तिसरा चौका निलेश मात्रेच्या बॅटमध्ये, धावसंख्या 19। पुन्हा रिव्हर्सचा वापर करण्याचा प्रयत्न होता निलेशचा। निर्धाव चेंडूची समाप्ती दे, षटक समाप्त होतोय। पहिल्या षटकातील धावसंख्या 3 मोडागाव संघाची, मीनबाद 19 धावा धावपलकावर। एक चांगली सुरुवात केली मी म्हणेल मोडागाव संघाने। नानवीचा कॉल जरी काटई संघाने जिंकला असेल तरी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे मोडागाव संघाला। आणि तब्बल 19 धावा दिल्यात राजने पहिल्या षटकात। पहिला चेंडू राजने सुवे टाकला, स्ट्रायकिंगला फलंदाज आता येतो गणेश। दोन षटक पॉवर प्ले आहेत। पहिल्या षटकातील धावसंख्या मोडागाव संघाची 19। गणेश भोईरला सलामीला खेळण्याची संधी मिळाली मी म्हणेन। आणि बघा त्या संधीचं सोनं करतोय का गणेश। नक्कीच 2008-2009 मध्ये खूप फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे गणेश भोईर। मात्र 2016 बघा कसा परफॉर्मन्स देतोय। कारण जास्त फलंदाजी मी म्हणेन मिळाली नाही या खेळाडूला, कारण की रेग्युलर सलामी वीर आपण बघतोय महेश अजूनही संघामध्ये नाहीये। यावेळेस माझा लो फुलटा चेंडू, चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक। चेंडू खाली एक धाव मात्र रोखू शकते क्षेत्ररक्षक होते राहुल। एक धाव मिळते ती गणेशला। संघाची धाव संख्या होते बिनबाद 20। चांगली सुरुवात मानावी लागेल मोडागाव संघाची। मेन पंच आपण बघतोय प्रशांत म्हात्रे गोलंदाज आहे। संदीप फुटाने मानपाडा एट कडनं स्ट्रायकर फलंदाज निलेश म्हात्रे लवकर येतात फलंदाज। तीन क्षेत्ररक्षक आपण बघतोय सीमारेषेवर तैनात आहेत संदीप। यावेळेस मात्र ब्लॉक मध्ये टाकतोय पायचीचा अपील केला तोय पंच बघताय चेंडू एक्झिटले बॅट कडे आपण होतोय परंतु तरी अपील केलं होतं असं वाटलं होतं की चेडू पायावर आदळतोय का। एक धाव मिळते विनोद एकने धावसंख्या वाढते धावसंख्या 21। दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज संदीप। चांगली गोलंदाजी करतो मी म्हणेन संदीप या षटकात, कारण पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्यात। स्ट्रायकरला फलंदाज गणेश, गोलंदाज संदीप। यावेळेस मात्र गणेशने खेळून काढल्या चेंडू, चेंडू ट्रावळतोय मिड विकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक अजय। चेंडू खाली येतोय दोन धाव मात्र रोखू शकत नाहीये। दोन धाव मिळतात गणेशला। दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या होते 23। दुसरं षटक मार्गच असताना पॉवर प्लेचा धावपळ धाव आहे 23। अजूनही पॉवर प्लेचे 3 चेंडू शिल्लक आहेत। कालच्या दिवसात आपण पहिल्या सामन्यामध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तब्बल 42 धावा कुठल्या होत्या जितू 11 नांदिवली संघाने, आणि त्याच धावा सर्वाधिक धावा आहेत आतापर्यंत मी म्हणेल पॉवर प्ले मध्ये। त्यानंतर धावांचा वेग कमी झाला। दुसऱ्या फेरीत आपण धावा बघितल्या 33, 32 आणि 35 अशा धावा आम्ही बघितल्या दुसऱ्या फेरीमध्ये कालच्या रात्रीत। शकेला फलंदाज गणेश संदीप मानपाडा यांकडनं। यावेळेस मात्र लो फुलटॉच चेंडू होता, चेंडू घेऊन काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये। राजदीप चेंडू खाली येतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतोय। एक धाव मात्र रोखू शकत नाहीये। एकने धावसंख्या वाढते धावसंख्या होते 24। धावसंख्या 24 पॉवर प्ले मध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक। आणि 2 षटक पॉवर प्लेची मी म्हणेन खूप महत्वाची या स्पर्धेमध्ये। तब्बल एका षटकामध्ये काल आम्ही 29 धावा सुद्धा बघितल्या निलेश म्हात्रेच्या बॅटमधनं उर्फ बाळू। खरं क्रिकेट असा खेळ आहे, कारण की आपल्याला पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची आहे हे दाखवून देणं खूप गरजेचं आहे। आणि यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी।
धन्यवाद डीजे. तब्बल 28 धावा गुंतल्यात 1-2 गो. 11 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा गुंतल्यात. सलामीची जोडी मोठागाव संघाची निलेश मात्रे आणि गणेश भोईर. पूर्णपणे पॉवर प्लेचा फायदा घेतला मी म्हणेल मोठागाव संघाने. नाणेबीज कॉल काटेश संघाने जिंकला प्रथम. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय संदीप. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय. दोन धावा मात्र रोखू शकत नाहीये. षटक समाप्त होते. दोन षटकाचा खेळ संपते. धावल का धावा आहेत त्या विनोद 30 धावा. पॉवर प्लेच्या दोन षटकात तब्बल 30 धावा कुठल्यात मोठागाव संघाने. प्रति षटकामागे 15 सरासरी राखली आहे मोठागाव संघाने. आजच्या रात्रीचा आपण पहिला सामना बघतोय. मोठागाव वर्सेस काटे यांचा सामना असेल. आयरे वर्सेस उसाटणे. एका बाजूला आपण बघतोय उसाटणे संघ एक चांगला संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आयरे संघ ज्याने कैलासवासी पद्माकर त्रिंबक चौधरी स्मृती चषक तब्बल 2 सामने जिंकले होते. आणि तिसऱ्या सामन्यात शेवटच्या क्षणी हा संघ पराभूत झाला तो म्हणजे आयरे संघ. एक चांगला संघ आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर त्या संघ 30 षटक घेऊन गोलंदाज जयंता. संख्या 30 षटकांचा गोलंदाज जयंता. यावेळेस मात्र गणेशने खेळून काढला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होते पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होते कुणाल. चांगलं क्षेत्ररक्षण होते कुणालचं. एक धाव मिळते गणेशला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 31. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या बिनबाद 31. धावसंख्या 31. T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक 2016 पर्व दुसरे आणि या स्पर्धेचा आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना मोठागाव वर्सेस काटे. यावेळेस मात्र निलेश मात्रेने घेऊन काढला चेंडू मिडविकेटच्या डोक्यावर. बाहुबली षटकार. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 37 धावा धावपलकावर मोठागाव संघाची एक चांगली सुरुवात केली मी म्हणे निलेश मात्रेने आणि गणेश भोईरने. एक चांगली पार्टनरशिप कालच्या दिवसात जुनी डोंबे संघाचा तुषार पाटे आणि ज्ञानेश्वरने तब्बल 65 धावांची भागीदारी केली होती. ती भागीदारी सर्वाधिक भागीदारी मी म्हणेल या स्पर्धेमधली. जयंता. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता निलेश मात्रेने. पंच वाईट चुकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 38. रिव्हर्सचा वापर केला होता निलेश मात्रेने. धावपलकर धावायत त्या 38. अवांतर एक धाव मिळते ती मोठागाव संघाला. येणाऱ्या फलंदाज मध्ये आपण बघतो महेश जल्पेश किरण असे खेळाडू अजूनही पावलेन मध्ये. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर. मिडविक चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 44. निलेश मात्र आपण बघतोय मोठागावची रन मशीन. पुन्हा रिव्हर्सचा वापर. आता तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली. थोडस खराब क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. संयमी फलंदाजी दाखवली म्हणून निलेश मात्र. धावसंख्या 45. निलेश मात्र वैयक्तिक 32 धावांवरती खेळतोय.
धावसंख्या 45, निलेश मात्र वैयक्तिक 32 धावांमध्ये खेळतोय. गोलंदाज जयंता राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र गणेशने खेळून काढलेला चेंडू सीमा पलीकडे, बाहुबली षटकार. सहा धाव संख्या आणि 50 धावा पूर्ण होत्या भोडागाव संघाच्या. 51 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिजन मधून. अजय चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद. आमच्या व्यासपीठावरती राजू भोईर मोठागाव यांचं आगमन होतोय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. राजू भोईर साहेबांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. मोठागाव वर्सेस काटे. मोठागाव संघाने तब्बल 3 षटकामध्ये 52 धावा कुठल्या आहेत. 1 गडी बाद 52. नवीन फलंदाज किरण पाटील येतोय मैदानात. 9 सेकंडला स्ट्राइक एंड ऑफ फलंदाज निलेश मात्रे. धावसंख्या 52. चौथं षटक येते. गोलंदाज संदीप फुटाने मानपाडा यांकडनं. चला आयरे संघाचे संघनायक आणि उसाटणे संघाचे संघनायक नाणेबिकीसाठी यायचे. यानंतरचा दुसरा सामना आजच्या रात्रीचा दुसरा सामना आयरे वर्सेस उसाटणे. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चौथं षटक येतो. गोलंदाज संदीप संघनायक आपण बघतोय. आयरे संघाचे संघनायक आहेत राहुल केने. गोलंदाज संदीप मानपाडा यांकडनं. स्ट्राइक एंड फलंदाज निलेश मात्रे. यावेळेस मात्र निलेश मात्रे खेळून काढला चेंडू. झेल सुटतोय. नशिबाची साथ मिळते ती म्हणजे निलेश मात्रे या खेळाडूला. नशिबाचा धनी ठरतोय तो म्हणजे निलेश मात्रे. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 53 धावा. धावपलकर 1 गडी बाद 53. त्रेपन्न धावा धावपलकर. एक गडी बाद. सेकंड ऑफ फलंदाज किरण पाटील. क्षेत्ररक्षक थोडस बदल केला होतोय. आता मात्र एसटी रक्षा वर रेग्युलर एसटी रक्षक नितीन वजे येत आहेत. जे काटे संघाचे आपण बघतोय रेग्युलर एसटी रक्षक आहेत. कारण झेल सुटला मिळवणं अनंत पाटीलच्या हातात. निलेश म्हात्रे सारख्या खेळाडूचा संदीप. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. फॉलो थ्रू मध्ये थोडस खराब क्षेत्र. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू गोईच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी.
चार ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 57. किरण आपला चौकाराने खाते उघडतोय. गणेश ने दोन धावाने आपलं खातं उघडलं होतं, निलेश ने एका धावेने आपलं खातं उघडलं होतं, मात्र किरण ने आपलं खातं चार धावाने उघडले. धावसंख्या 57, चौथं षटक मार्गस्थ. यावेळेस मात्र एष्ट्या उद्वास किरण बॅक टू पॅवेलियन, दुसरा फलंदाज बाद होतोय मोठा गाव संघाचा. दोन बाद 57 अशी धावसंख्या. एक चौकार किरणच्या बॅट मध्ये आला होता, मात्र किरण दुसऱ्या चेंडूवरती लगेच त्रिफाचित झाले. नवीन फलंदाज जल्पेश येतोय मैदान. दोन बाद 57 अशी धावसंख्या आहे. जर आपण या स्पर्धेचा विचार केला विनोद, तर सर्वाधिक धावा आहेत त्या 72 धावा कोळेगाव संघाच्या पहिल्याच सामन्यात. या स्पर्धेतील पहिला सामना आला होता कोळेगाव वर्सेस उसारगर, आणि कोळेगाव संघाने तब्बल 5 षटकामध्ये 72 धावा कुठल्या होत्या. त्या धावा सर्वाधिक धावा आहेत आतापर्यंत या स्पर्धेतील. संदीप मनपाडा यांकडनं. यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मधून. क्षेत्रक्षक अजय पाटील चेंडू खाली येतोय, चांगलं क्षेत्रक्षक होतोय, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. योग्य कॉल दिलाय मी म्हणे निलेश म्हात्रेने. दोन धावा झाल्याही नसत्या, फलंदाज धावचित होऊ शकला असता. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 58 धावा धावपलकावर. चौथं षटक मार्गस्थ असताना दोन चेंडू अजूनही शिल्लक चौथ्या षटकातील. चांगली गोलंदाजी बघा केली मी म्हणेल संदीप फुटाने. क्षेत्रक्षण थोडस मी म्हणेन काटे संघाचं खराब झालं, जास्त वेळ घेऊ नका मोठा संघ. वेळेचा आभार आहे आपल्याला, कारण की काली आपण म्हणजे 7 सामने कव्हर केले. तब्बल विनोद आपण 2:20 झाली. पहिल्या दिवशी सुद्धा आपण 7 सामने कव्हर केले. यानंतर सामना असेल उसाटणे वर्सेस आयरे, बिग फाईट सामना. आजच्या रात्रीतला दुसरा सामना. संदीप मानपाडा यांकडनं, स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश म्हात्रे. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर, चेंडू व्यवस्थित कनेक्ट होत नाही मी म्हणेन. दोन धाव मात्र रोखू शकत नाही. दोन धाव मी त्या निलेश म्हात्रेला. संघाची धावसंख्या होती ती 60, दोन बाद 60 अशी धावसंख्या मोठागाव संघाची. अजूनही जवळजवळ 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि अजून एक षटक, म्हणजे जवळजवळ 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि धावपलकावर धाव आहेत त्या मोठागाव संघाच्या 60 धावा. संदीप मानपाडा यांकडनं. यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडूचा चेंडू घेऊन काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकच धाव मध्ये षटक समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ इथे संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते मोठागाव संघाची 2:61 धावा धावपलकावर. अजून एक षटक शिल्लक आहे. 61 धावा धावपलकावर आपण बघतोय स्पर्धा T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक 2016 या स्पर्धेचा आज तिसरा दिवस. 4 एप्रिलला या स्पर्धेचा विनोद शेवटचा दिवस आहे. नक्कीच नक्कीच विनोद एक प्रेक्षणीय सामना मुली झाला 30 मार्चला, आणि तो सामना जिंकला प्रवीण पाटील भोपर संघ. भोपर संघ संघनायक होते ते त्या संघाचे, आणि समोरील संघ होते संघनायक होते निलेश म्हात्रे. आणि जबरदस्त सामना झाला होता याच मैदानामध्ये 30 मार्चला, आणि त्या संघाचा सुद्धा या इथे गौरव केला जाईल. धावसंख्या 61, शेवटचा षटक होते गोलंदाज विशाल चौधरी. विशाल चौधरी एक अष्टपैलू खेळाडू मी म्हणेन. संदीपच्या मैदानात मी बघितलं एक सामना, असं वाटवतो काटी संघ पराभूत होईल, पण तो विशाल चौधरीने तो सामना फलंदाजी करत असताना सामना टर्न केला होता काटी संघाच्या बाजूला. गोलंदाज विशाल, स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश म्हात्रे. यावेळेस मात्र टायमिंग स्ट्रोक आहे. एकच धाव मध्ये
योग्य कॉल दिला मी म्हणे निलेश म्हात्रेने धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या होती 65 निलेश मात्र वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय जेव्हा जेव्हा मोठा गाव संघ खेळतो पहिल्या सामन्यात मात्र निलेश मात्र सुरुवात चांगली असते यावेळेस मात्र लो फुल टॉच चेंडू आणि चुकीला माफी नाही चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी चेंडू द्यायचे जेलफिशच्या बॅटमध्ये येणारा पहिला षटकार धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या 68 धावा धावपलकावर शेवटचं षटक मार्गस्थ असताना निलेश मात्र वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय पेंढारकरच्या मैदान स्पर्धा आली स्वर्गीय पद्माकर स्मृती चषक 2016 त्या स्पर्धेत सुद्धा निलेशने पहिल्या सामन्यात तब्बल 42 धावा केल्या होत्या पंच वाईट चुकून करत आहेत 1+1 दोन धावा धावसंख्या 70 धावा धावपलकावर आहेत मोठा गाव संघाच्या थोडासा प्रेशर दिसतोय मी म्हणेन काटेरी संघासमोर कारण की त्यांच्या समोर संघ आहे मोठा गाव संघ त्यांच्या समोर फलंदाज आहे निलेश म्हात्रे जल्पेश भोईर असे दोन फलंदाज खूप चांगले फलंदाज मी म्हणेन मोठा गाव संघाचे विशाल यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय चेंडू ट्रॅव्हल होतोय संदीप फुटाने चेंडू खाली ऑन द स्टंप फेकी दोन धाव मिळतात त्या निलेश म्हात्रेला दोन्ही धावसंख्या वाढती धावसंख्या 72 धावा धावपलकावर बरोबरी केली मी म्हणेल कोळेगाव संघाची बघा सर्वाधिक धावा या स्पर्धेतील ठोकतोय का मोठा गाव संघ तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत निलेश मात्र वैयक्तिक 39 धावांवरती खेळतोय मग असे सांगितलं पहिला सामना झाला होता आगासन वर्सेस मोठा गाव पेंढारकरच्या मैदानी पहिल्या सामन्यात तब्बल निलेश म्हात्रेने 42 धावा केल्या होत्या तीन चेंडू अजूनही शिल्लक यावीस मात्र चेंडू घेऊन काढतोय मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक झेल खाली निलेश म्हात्रेची खेळी संपुष्टात सतरा चेंडू मध्ये 39 धावा केल्या निलेश म्हात्रेने वैयक्तिक 39 धावांवरती बाद होतोय निलेश म्हात्रे आपलं काम मी म्हणे चोख बजावलं निलेश म्हात्रेने सलामीला आले होते आणि संघाची धावसंख्या 72 मध्ये 39 धावा निलेश म्हात्रेचे आहेत एक चांगली सुरुवात केली नवीन फलंदाज महेश येतोय नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज जल्पेश टू टू गो विशाल यावेळेस मात्र ब्लॉक मध्ये चेंडू टाकतोय चेंडू खोदून काढतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये राजदीप चेंडू खाली येतोय ऑन द स्टंप फेकी तीन धाव मिळत तीन ने धावसंख्या वाढते धावसंख्या होते 75 या स्पर्धेतील सर्वाधिक धावा मोठा गाव संघाच्या
72 धावा कुठल्या होत्या कोळेगाव संघाने 5 षटकर मध्ये आणि तब्बल 75 धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे मोठा गाव संघाने. अजून एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज तेजस मोरे. चला उसळटे संघाई संघनायक आणि आयरे संघाई संघनायक आयोजकांशी संपर्क साधायचा आपण. यावेळी मात्र जल्पेशने घेऊन काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. जल्पेश बाद होतोय. नक्कीच यानंतर सामना असेल आयरे वर्सेस उसटणे. नक्कीच आयरे वर्सेस उसटणे यानंतर सामना आणि त्या सामन्याची नाणेबी करतील आमच्या व्यासपीठावर राजू भोईर साहेब मोठा गाव यांच्या शुभासिद्धी नाणेबी होईल त्या सामन्याची. उसटणे वर्सेस आयरे तब्बल 5 बाद 75 धावा केल्यात काका मात्र मोठा गाव संघाने आणि 76 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं ते काटेरी संघासमोर येणाऱ्या 5 षटकामध्ये जेव्हा सामना सुरू होईल या ऐकूया आमचे सहकारी समालोचक काका मात्र यांना. धन्यवाद नैदेन. नमस्कार क्रिकेट रसिको. T20 ग्रुप ग्रामीण चषक 2016 वर्ष दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा आजच्या तिसऱ्या तारखेमध्ये उपस्थित सर्व अतिथीगण मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्र विद्यानगर अलिबाग सरच स्वागत होतोय आणि आपल्याला मैदानाकडून जातोय. पहिला सामना आपण आजच्या रात्रीमधला पाहता. जय दुर्गा क्रिकेट संघ काटी मोठा गाव या संघामध्ये पहिले सत्र समाप्त झालं. पहिलं सत्र समाप्तीनंतर मोठा गाव संघाने तब्बल 5 गडी बाद 75 धावा जमवल्यात आणि 76 धावांचं लक्ष ठेवलंय ते जय दुर्गा क्रिकेट संघ काटई संघासमोर. तर नाणेफेक जिंकली होती जय दुर्गा क्रिकेट संघ काटई आणि प्रथम क्षेत्र षटकात केलं होतं. मोठा गाव संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केलं होतं. निलेश म्हात्रे यांच्या तब्बल 39 धावांची खेळीने धावसंख्या आपण पहिली 75 येते. तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये येते. जय दुर्गा क्रिकेट संघ काटेचे राहुल आणि अनंत पाटील या ठिकाणी पाहू शकता सलामीची जोडी मैदानामध्ये. प्रतिषटक 15.20 धावांची गरज आहे सामना जिंकायला काटई संघासाठी. तर वळणार पण मैदानाकडे कोळेगावकडून पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण पाहू शकाल. मोठा गाव संघाचा गोलंदाज जल्पेश गोलंदाजी सज्ज होते आणि डावाची सुरुवात करण्यासाठी अनंत पाटील आपण पाहू शकता डावाची सुरुवात होते. पहिले षटक पॉवर प्लेचा 7 क्षेत्रशक गोलंदाज जस्टिशक 9 खेळाडू 3 षटक मध्ये आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आपण पाहतोय. एक शॉर्ट मिड युरेशन ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईल एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक शॉर्ट मिड विकेट डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. पहिला चेंडू या षटकातला सर्व बॅट निघून काढला चेंडूला ड्राईव्ह केला आपण पाहता मिड ऑफच्या दिशेने शेतीच्या चेंडू येतोय लॉंग ऑन वरून. तोपर्यंत मात्र
पहिली धाव आणि या ठिकाणी दुसरी धावण्याच्या प्रयत्नामध्ये ओव्हर थ्रो आणि नेमकं या ठिकाणी फलंदाज मधून बाद एका पहिल्या धावेवर पहिला फलंदाज गमावतोय काटेरी संघ. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी दोन्ही फुलंदाजमध्ये थोडस मिस अंडरस्टँडिंग होतं आणि परिणाम या ठिकाणी होते राहुल गोलंदाजी एंड कडे आला आणि या धावण्यात मात्र जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडूवर येऊन चेंडू यष्टीच्या हातामध्ये फेकतो तोपर्यंत यष्टी मात्र उद्ध्वस्त केले गेले आणि पहिला धावला धावचितच्या रूपाने या ठिकाणी बाद होते. पुढचा सामना आपण पाहणार आहोत आयरी विरुद्ध उसाटणे या दोन संघामध्ये. आयरी संघाच्या संघाने एक आपल्याला विनंती आहे की आपण लगेच संपर्क साधायचा आहे नाणेफेक करण्यासाठी आपण यायचंय. पुढचा सामना या स्पर्धेत आपण बघू शकता आयरे विरुद्ध उसाटणे या दोन संघाच्या संघाने एकाला विनंती आहे की आपण कृपया संपर्क साधा. नवीन फलंदाज मैदानात येतोय यावेळी काटी संघाचे नवीन फलंदाज राज. एका बाजूला अनंत पाटील आपण पाहता एका या धावसंख्येवर क्षेत्र शाळेमध्ये कोणताही बदल नाहीये. आपण पाहता यावेळी गोलंदाज तया कोळेगावकडून पुढचा चेंडू. आता चेंडू बॅकच्या पट्ट्या घेतला चेंडूला सरळ ड्राईव्ह आपण पाहता मिडविकेटच्या दिशेने मात्र क्षेत्रशेक चेंडूर येतोय तोपर्यंत फक्त एका धावीचं योगदान मिळते ते संघाला एक धाव मिळते ती फलंदाज यावी राजला. राज आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या एक गडी पार दोन या धावसंख्येवर. संत आणि सावध सुरुवात आपण पाहताय यावी जयदुर्गा क्रिकेट संघ काटी संघाची. तर या धाव्यात गोलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू बॅट इतका फायदा नाही उचललं या चेंडूचा. या दरम्यान चेंडू आपण पहिला सिली मिडअपच्या मिडांच्या दिशेने जातोय क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत आणि या ठिकाणी पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय वाईल्ड बॉल 1+1 एक धाव संख्या 1+1 असे दोन धावा धावपळकर आपल्याला पाहू शकता आणि या दोन धावांनी एकूण धावसंख्या धावपळकर जाऊन पोहोचते 4-4 घरामध्ये एक गडी बाद. उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा जयदुर्गा क्रिकेट संघ काटे आणि मोठागाव या दोन संघामध्ये पहिला सामना चालला. चेंडू आपण पहिला चेंडूला भिरकावून दिलाय मिडविकेट सीमाच्या पलीकडे पाहूया पंचांचा शतक आणि हा शानदार पहिला षटकार दुसऱ्या सत्रामधला. ऐरे संघाचे संघ नायक आणि उसाटणे या दोन संघामध्ये पुढच्या सामन्यासाठी नाणेफेक होते. चेंडूची तीन चेंडूची समाप्ती आपण पाहू शकता. या दरम्यान गोलंदाज जल्पेश फुलटा चेंडू लोअर फुलटा चेंडूचा फेस उघडले आपण पाहिलो मात्र यावेळी लॉंगनला क्षेत्रेच्या खूप मोठी चूक करतोय जेल काही पकडू शकला नाही एक जीवदान म्हणता येईल त्या निश्चित फलंदाजाला आणि पुन्हा एकदा थोडी ओव्हर थ्रो मात्र एका धावीसाठी एक धाव म्हणते ती संघाला आणि या एका धावेने आपण पाहिलं जयदुर्गा क्रिकेट संघ काटे संघाची धावसंख्या एक निवारते एकूण धावसंख्या येते ती 11 घरामध्ये. राज यांची वैयक्तिक धावसंख्या एक षटकारच्या मदतीने तब्बल 8 धावा आपण पाहू शकता आणि आता मात्र खेळण्यासाठी सज्ज एक या धावसंख्येवर खेळणारे संघ नायक या संघाचे आपण पाहता अनंत पाटील उरे मैदानाकडे. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज जल्पेश ह्यावेळी एक जबरदस्त प्रहार निश्चितच आपण पाहू शकता लॉंग ऑन सीमाच्या पलीकडे खणखणीत षटकार साधवासाठी. जरा चेंडू शोधायचा आहे स्वयंसेवकांना विनंती चेंडू शोधायचा आहे. तर असा जबरदस्त फटका आपण पाहिला या ठिकाणी
तर वळतोय आपण या स्पर्धेतल्या आजच्या रात्रीतल्या दुसऱ्या सामन्याकडे. आयरे विरुद्ध उसाडणे या दोन संघामध्ये नाणेफेक संबोधी आणि मोठ्यागावचे सन्माननीय राजूजी भोईर साहेब यांच्या शुभस्ते ही नाणेफेक संबोधी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 17 धावा धावफलकावर आणि अंतिम या ठिकाणी पाहिलं अंतिम चेंडू या षटकातला गोलंदाज जल्पेश आपल्या बॉलिंग मार्गावर 65 धावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. आपण पाहिलं या चेंडूला पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने बिरकावून दिलाय. शानदार पुन्हा एकदा षटकार 6 धावांसाठी. तर हा जो षटकार आपण पाहिला आतापर्यंत अनंत पाटील यांनी तब्बल 2 षटकार मारलेत आणि या 2 षटकांमध्ये 13 धावांचं योगदान दिले आणि पहिलं षटक समाप्त झालं तेव्हा जयदुर्गा क्रिकेट संघ काटे संघाची धावसंख्या धावपलाकडे येते ती 23 धावा. लक्ष जर आपण पाहिलं तर 76 धावांचं लक्ष 23 धावा पहिल्या षटकात धावपलाकडे आल्यात. आता मात्र आपण पाहतोय येणारी 4 षटक आणि 53 धावांची गरज सामना जिंकायला. एक जबरदस्त फलंदाज पाहिले तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं ते मोठ्यागाव संघाला अनंत पाटील आणि त्याचबरोबर पहिलं राज. मात्र राहुल धावतीत झाल्यानंतर थोडस बॅकफुटवर गेला होता संघ. मात्र राज आणि अनंत पाटील यांनी केले जबरदस्त फलंदाजी या जोडीने 23 धावत संपर्क घेऊन दिले आपल्या संघाला एक गडी बाद. पुढचं षटक गोलंदाज महेश. महेशचा चेंडू बॅटच्या पडे गेले चेंडूला मिडविकेटच्या दिशेने बिरकावून दिले पुन्हा एकदा एक शानदार षटकार 7 धावांसाठी. याला म्हणतात हिट का जेव्हा पत्थर से. आपण पाहिलं होतं जेव्हा मोठ्यागाव संघाने 5 गडीबाद 75 धावा जमवल्या होत्या या 5 षटकांमध्ये. सुरुवात तितकीशी चांगली नव्हती निश्चित जयदुर्गा क्रिकेट संघ काटी संघाची. मात्र त्यानंतर तोडीस तोड प्रत्युत्तर पाहू शकता. लोवर फुटो चेंडू बॅटच्या पटात गेले चेंडूला या बी आपण पाहतात दिशा दिले चेंडू जात आहे डीप फाईन लेग आणि लॉंग लेग मधून चेंडू समाप्त होतोय आणि चौका. तर महेश यावेळी निश्चित मागटी ठरते. पहिला मानपाडा यांकडून गोलंदाजी करताना त्याने पहिल्या 2 मध्ये तब्बल 10 धावा दिल्या त्या संघाला. फलंदाज राज हा चेंडू. आता मात्र आपण पहिला उजव्या यष्टीच्या काही बाजूने चेंडू केला होता यष्टीच्या हातामध्ये विसवला. फलंदाज फ्रंटफुट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क उरलेलं काम यष्टीशी पूर्ण करतोय निर्धार चेंडू जे सांगता होते. दुसरी षटक शतक 30 यार्ड सरकारच्या बाहेर असताना राजांची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली 2 षटकार 1 चौकांच्यामध्ये तब्बल 18 धावसंख्या खेळत असताना महेश पुढचा चेंडू यावी. आता मध्ये आपण पाहिला तर निश्चित गुडलिंग स्पॉटवर चेंडू फेकला होता. फलंदाज पुन्हा बीट झाले. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग मध्ये. बॅट चेंडूचा कोणता संपर्क येत नाही उरलेलं काम यष्टीशी पूर्ण करतोय आणि त्याचबरोबर निधाव चेंडू जे सांगता होते. 9 धावसंख्या धावपलाक्रमांक पाहिले तर यावी 33 धावा धावपलाकावर. दुसरे षटक प्रगतीवर असताना प्रतिषटक 15.20 धावांची गरज असताना यावी. मात्र थोडीच तोड प्रत्युत्तर या ठिकाणी पाहिलं तर जयदुर्गा क्रिकेट संघ काटेही एक बलाढ्य मोठ्या संघासमोर. हा चेंडू बॅटच्याकडे घेतले चेंडूला निश्चितच कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा तितकं चांगलं संपर्क चेंडू गेला इष्टेच्या हातामध्ये आणि तोपर्यंत कोणतीही धाव नाही आहे. 33 धावसंख्यावर आपण पाहू शकता या षटकातला अंतिम चेंडू अजून बाकी. महेश आपल्या बॉलिंग बरोबर पहिल्या 2 चेंडूवर महेश एकदम महागडे ठरले होते. 1 षटकार 1 चौकार आला होता. पण त्यानंतर जे आपण चेंडू जर पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव फेकले ते गोलंदाज महेशने. मानपडे यांकडून 10 बरोबर 5 रन गोलंदाजी करते उजव्या हाताने 5 डावीकडून. समर फलंदाज राज
स्लोवर चेंडू होता यावी चेंडू बराच वेळ हवेमध्ये बिरगवण्याचा प्रयत्न लॉन्ग ऑफ ला क्षेत्ररक्षक खूप मोठी चूक झेलदा या ठिकाणी जमीला जाणवत आहे आणि जीवदान मिळते ते फलंदाज आपण म्हटला तर राजला आणि या जीवदानाबरोबर दुसरे षटक समाप्त होते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जयदुर्गा क्रिकेट संघ काटी संघाची धावसंख्या येते ती 17.50 च्या सरसरीने प्रतिषटक 35 धावा. मोठागाव संघाने जेव्हा प्रथम फलक तेव्हा 30 धावा धावसंख्या दोन षटकामध्ये 5 पावलं पुढे आहे निश्चित आपण पाहू जयदुर्ग काटे संघ. समीकरण आपण पाहूया 76 धावांचं लक्ष समोर आहे धावा आल्या त्या 35 म्हणजे येणारी तीन षटक आणि या तीन षटकामध्ये 41 धावांची गरज आहे. प्रति षटक जर आपण विचार केला तर प्रति षटक या ठिकाणी धावांची गरज आहे ते निश्चित 13.66 सरासरी षटक होतं गोलंदाज महेशचं. या षटकात महेश मागडे षटक ठरलं होतं. तब्बल आपण पाहिलं त्यांनी 12 धावा दिल्या आणि त्याला कोणतीही सफलता नाही आहे. तर जल्पेश यावेळी आपण पाहिलं तर 23 झाल्या होत्या मात्र एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी अर्थात तो फलंदाज निश्चित आपण पाहिला धावचीच्या रूपाने बाजला होता त्यामुळे गोलंदाजाला कोणतंही यश नाही. वळणार आपण मैदानाकडे पुन्हा एकदा या षटकातल्या सामन्यातल्या 30 षटकाकडे गोलंदाजी मध्ये बदलवते नवीन षटक गोलंदाज घेऊन येतोय स्वतः निलेश मात्र कष्टपूर खेळाडू आपण बघू शकता मोठा संघाचा यावेळी कोळेगाव यांकडून गोलंदाजी सज्ज होते आणि समोर फलंदाज पाहत आहे अनंत पाटील. यावेळीचा चेंडू पंचांकडे अपील एक मोठा अपील केला गेला होता चेंडू आपण खेळून काढलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे बऱ्याच वेळेनंतर हा बोट पंचांचा आपल्याला आकाशाकडे जातोय आणि फलंदाज मात्र दुसरा फलंदाज गमावत जय दुर्गा क्रिकेट संघ काटी. जयदुर्गा काठी संघाला एक मोठा धक्का पुन्हा एकदा आपण पाहतात असं वाटत होतं की अनंत पाटील आणि त्याचबरोबर राज ही जोडी चांगली भागीदारी जमवते दुसऱ्या विकेटसाठी. जयदुर्गा माता संघाचे हे फलंदाज अशा वेळेला आपण पाहत अनंत पाटील लेग बिफोर म्हणजे पाचशे बाद झाले आणि पहिले यश मिळते ते निश्चित निलेश मातेना दोन बाद धावत येतात त्या 35 धावा. नवीन फलंदाज मैदान येतोय फलंदाज संदीप तर यावी निलेश मात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र डाव्या यशीच्या खूपच बाहेर आणि पंचांकडे पर्याय नव्हता. पंच आणि या ठिकाणी दर्शवले हा चेंडू खराब आहे आणि एका धाव्याने धावसंख्या बदलते काटे संघाची धावसंख्या. त्या दरम्यान तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाकडे पाहूया. तिसरे पंच वादग्रस्त शैली म्हणून या ठिकाणी पंच मैदानात राहतात. सुजित पाटील हे या ठिकाणी तिसरे पंच म्हणून मैदान दाखल होतात. एक धाव म्हणते संघाला आणि धावसंख्येत एक ने वाढ होते. काठी संघाची धावसंख्या जाऊन बसते ती 36. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काठी संघाची धावसंख्या दोन गडी बाद 36 धावा धावलकावर. नरेश मात्रे यांनी हे जे यश मिळवलं त्यामुळे थोडस आपण पाहिलं पुन्हा एकदा पाठीमागे गेला तर निश्चित काटेही संघ कारण अनंत पाटील यांच्यासारखा एक जबरदस्त फलंदाज आपण पाहतो संघ नाही या सामन्यातून परतलाय मैदानाबाहेर ज्याने दोन षटकांच्या मध्ये तब्बल यावी तर या ठिकाणी दोन षटकांच्या मध्ये 13 धावसंख्या ते बाद झाले आणि पुन्हा एकदा धक्का बसला होता. पाहूया या धक्क्यातून संदीप आणि राज ही कशी जोडी या ठिकाणी आपल्या संघाला सावरतोय. निलेश मात्र यावी आपल्या बॉलिंग मार्गावर. दोन षटक पॉवर बेची समाप्त झाले त्यामुळे क्षेत्रक्षण पूर्णपणे बिखुरलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक क्षेत्रक्षणचं विरक्षण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शॉर्ट थर्ड म्हणजे शॉर्ट गली एक डीप एक्स्ट्रा कव्हर आपण पाहू शकता. या ठिकाणी एक लॉंग ऑफ विरचना पाहू शकता. पुन्हा एकदा क्षेत्रक्षण पुन्हा एक बदल होते यावी एक क्षेत्रक्षक आणला जातोय गलीच्या दिशेने तर एक क्षेत्रक्षक वाल्डिश लॉंग ऑफच्या दिशेने आणला जातोय. ऑन साईडला
आपण पाहतोय 500 चषक यावी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुलंदाने बॅट चेंडूचा कोणता संपर्क नाही, उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू जे सांगता होते दोन बाद धावसंख्या धबलगावर 36 धावा आणि फलंदाज खेळण्याची सज्ज यावी संदेप निलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावीचा चेंडू बॅटच्या पटे गेले चेंडूला अर्थात भिरकावून दिलाय पोल केले चेंडू आपण पाहू शकता. वाडीश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या सीमारेषा पलीकडे यावी शानदार षटकार साधवण्यासाठी. तर हा षटकार आणि या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत निलेश मात्रे 3 चेंडू फेकले 34 धावांची अजून एक गरज आहे आणि 30 षटक मार्ग सावून पाहू शकता. फुलंदाज पुढचा चेंडू हा चेंडू निश्चितच यावी शॉर्ट ऑफ लेंग खाली राहिला तर चेंडू आपण पाहू शकला. हा चेंडू बॅकफुटवरचा चेंडूला खेळण्याचा बंद स्क्वेअरलीच्या दिशेने मात्र डीप स्क्वेअरलीवरून शेतशेत चेंडू येईपर्यंत 1 धाव मिळते दिसंगाला आणि एका धावीच्या मदतीने एकूण धावसंख्येत वाढ होते. ती काठी संघ जाऊन पोहोचते 2:43 या धावसंख्येवर. संदीप याची वैयक्तिक धावसंख्या षटकाच्या मध्ये 7 तर फलंदाज राज खेळतोय 2 षटकार 1 चौकाच्या मध्ये तब्बल 20 या धावसंख्येवर. यावेळी ऑन साइड ला फिरकण्याचा प्रयत्न शॉर्ट फाइनल क्षेत्राच्या चेंडूवर फलंदाज बाद तर यावेळी एक शॉर्ट ऑफ लेंग चेंडू आपण पाहू शकला निलेश मात्रे यांचा. हा चेंडू ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न होता बॅटच्या वरच्या कडेला चेंडू राहिला. या फटक्यामध्ये तितकासा जोरकसपणा नव्हता. चेंडू आपण पाहिले शॉर्ट फाईलच्या क्षेत्राच्या हातामध्ये विसावला आणि यावेळी एक तडाख्यात फलंदाज राज मात्र या सामन्यातून या ठिकाणी मैदानातून परततोय ज्याने आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकार 1 चौकाच्या मध्ये तब्बल 10 चेंडू मध्ये 20 धावांचं योगदान दिलं. एकूण धावसंख्या 3 गडी बाद धावा धावपल्याकडे येतात त्या 43 आता मात्र 33 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 13. निलेश यशस्वी गोलंदाज कोळेगाव यांकडून या षटकातला पुढचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज विशाल अंतिम चेंडू या षटकातला. निश्चितच हा चेंडू सुरेख चेंडू होता. गुड लेग्स पडो चेंडू पडला होता. चेंडूला थोडी उंची होती. फलंदाजाने फक्त प्रयत्न केला दिशा देण्याचा. बॅट चेंडूचा कोणता संपर्क उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय आणि त्याचबरोबर निधाव चेंडूची सांगता होते. षटक नंबर 3 समाप्त होत आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहू शकतो मैदानामध्ये जाते. धावा धावपळ करायला 43 प्रति षटक जर आपण पाहिलं 3 षटकामध्ये ह्या धावा आल्या त्या निश्चितच आपण पाहू शकता 13-14.33 सरसे धावा धावपळ करायला. आता मात्र आपण लक्ष 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये 33 धावांची अजूनही गरज आहे. तर या षटकाचं आपण विश्लेषण आपण पाहिलं. निलेश माथे यांनी अतिशय चांगलं षटक केलं. तब्बल त्याने 1 षटक 0 निर्धाव 8 धावा आणि 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलंय. पुढचा सामना आयरी विरुद्ध उसाटणे या दोन संघामध्ये नाणेफेक जिंकली होती आयरी संघाने. पाहूया त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्रक्षण पत्करलाय आणि उत्साहने संघाला त्यांनी प्रथम फलसाठी आमंत्रित केले. ड्रिक्सॉली मध्ये पाहू शकता या स्पर्धेचा संपूर्ण जर आपण विचार केला तर कव्हरेज या ठिकाणी आपण पाहू शकता ते संतोष नाणेकर अर्थात गौरव सावंत टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून पाहू शकता. संपूर्ण 198 देशामध्ये आपण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. प्रथम परीक्षेत 2 लाख रुपये, द्वितीय परीक्षेत 1 लाख रुपये, तृतीय परीक्षेत 50, चतुर्थ 50,000 रुपये अशी एकूण तब्बल 4 लाखाची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. आपल्या मैसाठी पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर सुपर 8 मध्ये कोळेगाव संघ या संघाने आपलं स्थान या ठिकाणी मला उपांत्य फेरीमध्ये स्थान निश्चित केलं. उपांत्य फेरीत प्रवेश केलाय आणि काल रात्री मला रवी 11 देसाई संघाने वाडेकर संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. म्हणजे या दोन्ही संघाने आपल्या नावावर किमान 50,000 पारितोषिक या ठिकाणी निश्चित केलंय. तो बोलणार होतो आज एकूण 8 संघ नशीब बनतात ज्यामध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई मोठगाव आयरे उसाटणे आजरे चोळेगाव डायघर आणि वडवली असे संघ आपण पाहू शकता. वही मैदानाकडे 76 धावांचं लक्ष. धावा धावपळ करायला आल्या त्या
43 म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी लक्ष 12 चेंडू आणि गरज आहे. या दरम्यान आपण पाहत आहे सन्माननीय आमचे माजी आमदार सन्माननीय रमेश दादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांच्या शुभेच्छा या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ आमच्या T20 ग्रुप ग्रामीण चषक 2000 स्वामध्ये हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि आपण वळतोय मैदानाकडे. तर वळूया मैदानाकडे, यावी सामन्याला सुरुवात. तेथे धवनची गरज आहे सामना जिंकायला. गोलंदाज किरण हा चेंडू. आपण यावेळी पंचांकडे अपील केलं गेलं होतं, मात्र पाहूया या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे चौथा फलंदाज गमावतोय. तर जय दुर्गा माता क्रिकेट काटी धाव संख्या धावपळ गरीद आहे ती 4 गडी बाद 43. तर हा चेंडू आपण पाहिला होता, बॅटची कड आपण या ठिकाणी पाहिला आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाले. नवीन फलंदाज मैदानात येतोय रोहित. थोडस जर पाहिलं जयदुर्गा माता क्रिकेट संघ काठी संघ थोडस आपण पाहिलं तर निश्चितच बॅकफुटर गेले, कारण निलेश माथानी जी गोलंदाजी केली होती 1 षटक टाकलं होतं, 8 धावा दिले, त्या 2 फलंदाजांनी बाद केलं होतं. सुरुवात अतिशय चांगली होती अनंत पाटील यांनी, तब्बल 2 षटकांच्या मध्ये 13 धावांचं योगदान दिलं होतं. राज हे जे बाद झाले होते त्याने आपण पाहिलं तर 2 षटकार आणि 1 चौकांच्या मध्ये तब्बल 20 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर संदीप याने 1 षटकारांच्या मध्ये 7 धावा जमवल्या होत्या, मात्र गोलंदाजीचा आपण विचार केला, खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला तो मोठा गाव संघाच्या गोलंदाजांनी आणि त्यामुळे सीमित धावसंख्या पाहू शकता. यावेळी 4 गडी बाद 43 धावा नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाज किरण मानपाड्यांकडून या षटकातला पुढचा चेंडू फेकण्याची सज्ज. छोट्या रूपटी गोलंदाजी करतोय, क्षेत्रमध्ये बदल करतोय. आपण 1 दिशक गलीच्या दिशेने आणला गेले आणि 1 क्षेत्र आपण पाहतोय यावी कव्हरच्या दिशेने. दरम्यान हा चेंडू बॅकफुटचा चेंडूला निश्चित खेळून काढला, ड्राईव्ह केला चेंडू आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर क्षेत्राच्या चेंडू येईपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला आणि काठी संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येत 4 गडी बाद 24 धावा. आता मात्र अजूनही 32 धावांची गरज आहे सामना जिंकायला. या षटकाचा आपण विचार केला, आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत म्हणजे येणारे 10 चेंडू आणि 32 धावा. दरम्यान हा चेंडू यावेळी आपण पाहिलं तर वाडीश लॉंग क्षेत्रामध्ये पिटिसाने चेंडूला घेऊन काढला होता. दुसरी धाव करण्यासाठी प्रयत्न करतोय, थोडस घातक होऊ शकेल, मात्र आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद आणि अशा प्रकारे 5-6 धक्का बसतोय काठी संघाला. तर आता मात्र समीकरण बनते येणारे 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये तो फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर राजदीप हा चेंडू बॅकफुट जाता निश्चित आपण दिले, दिशा दिले, सूर एक फटका, मात्र तितकंच चांगलं क्षेत्रशान पाहू शकता. लॉंग लेगच्या मध्ये क्षेत्रशान चेंडू ये बंड या ठिकाणी सूर एक क्षेत्रशान, तितकंच सुंदर फटका आपण पाहिला, तंत्र शुद्ध असा फटका, थोडीशी दिशा दिली होती चेंडूला आणि या ठिकाणी मात्र धावांचं योगदान मिळते या चेंडूवर. आपण पाहिलं तर 2 धावा फुलं झाला आणि या 2 धावांच्या मध्ये 1 धावसंख्या धावती 5 गडी बाद 37 धावा. हा चेंडू फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि पायचित या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे आणि अशा प्रकारे 6 फलंदाज बाद. तर अशा प्रकारे 6 फलंदाज बाद झाल्यानंतर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई या संघाची धावसंख्या येते ती यावेळी आपण पाहताय 47 धावा धावपळकावर पाहू शकता. आता मात्र समीकरण बनते 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा धावपळकावर आपण आल्या, त्या 47 म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे. येणारे 7 चेंडू 7 चेंडू 29 धावा. किरण
यावी हा चेंडू हवेमध्ये चेंडूला निश्चित पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये राहिला होता. शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्रीच्या चेंडूचा ओव्हर तो पण तितकंच अतिशय सुरेख बॅटिंग पाहिलं. आणि या दरम्यान दोन धावा मिळतात त्या फलंदाजाला, दोन धावा मिळतात त्या नवीनला फलंदाज आपण बघा जयंता ज्याने आपलं खातं उघडलंय. दोन धावाने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते. चार षटकांच्या एकूण समतेने धावा आल्या. धावपळावर 49. आता मध्ये शेवटचे षटक आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 27 धावांची. 6 चेंडू आणि 27 धावा. सहा चेंडू 27 धावा. षटकाचा आपण विचार करूया. गोलंदाज किरण यांनी हे चांगले षटक फेकलं ज्याने 6 धावा दिल्या आणि तब्बल 2 फलंदाज बाद केले आणि 1 फलंदाज मात्र धावची चरपणी पाहिला. म्हणजे या षटकात 3 फलंदाज बाद झाले. त्यामुळे बॅकफुटवर आपण पाहतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. आता मात्र समीकरण येणारे 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. मोठे फटक्यांची गरज निश्चित आहे काटेरी संघाला. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर यावेळी जर आपण पाहिलं मोठ निलेश मात्रे आणि त्यानंतर गोलंदाजाचा विचार केला तर किरण एक अतिशय चांगली गोलंदाजी करत होता. गोलंदाजीमध्ये बदल होते. शेवटच्या षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाज निलेश मात्रे ज्याने मागच्या षटकामध्ये 8 धावांमध्ये 2 फलंदाज बघले. 27 धावांचं लक्ष समोर आहे. सामना करतोय फलंदाज. या ठिकाणी आपण पाहता राजदीप हा चेंडू यावेळी ऑन स्पॉटच्या साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. आपण बोला चेंडू अतिशय चांगला खेळपट्टीचा वापर केला तर निलेश मात्रे यांनी चेंडू गुडलाइन स्पॉटवर टाकला होता. चेंडू थोडी उंची होती मात्र चेंडूला थोडासा बाहेर काढला आणि फलंदाज बीट झाले. 5 चेंडू 27 धावा. समीकरण आपण पाहू शकता. आज संपूर्ण मैदानामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आपण पाहू शकता. दरम्यान हा चेंडू यावेळी आपण पाहता मिडऑफच्या दिशेने खेळून काढले. लॉंग ऑफ क्षेत्रीय चेंडूवर 2 क्षेत्रेशामधून हा चेंडू आपण पाहू शकता. निश्चितच सुरेख असं क्षेत्रेशन. 2 धावा मिळाल्या त्या संघाला. 2 धावांच्या मध्ये धावसंख्येत बदल होते. एकूण धावसंख्या येते ती 51. आता मात्र समीकरण 25 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. 2 धावा मिळतात त्या फलंदाज या ठिकाणी राजदीपला. राजदीप आपण खातं उघडतोय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंड विकेट. यावेळी बॅटच्या पटाकी चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्रेशक चेंडूवर येतोय आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. आता मध्ये समीकरण 3 चेंडू आणि 25 धावांची गरज सामना जिंकायला. या ठिकाणी लक्ष खूप दूर आपण बसवता जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेरी संघासमोर. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं निलेश मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म राउंड विकेट मार्क करतोय नवीन फलंदाजासाठी. हा चेंडू स्लो रन चेंडू मात्र यावेळी चेंडूला ऑन साइडला फिरकण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय पंचांकडे अपील. फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे पुढचा फलंदाज या ठिकाणी मैदान परतोय. आता मात्र समीकरण येणार आहे 2 चेंडू आणि 25 धावा. आठ बाद एकूण धाव संख्या 51 धावा आपण पाहू शकता. यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये. यादवी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सुरुवातीला अतिशय सुरेख फलंदाजी केली होती आनंद पाटील आणि त्याचबरोबर राजाने. मात्र असं वाटत होतं थोडीस तोड प्रत्युत्तर दिलं होतं ते मोठ्या गट संघाला. मात्र ते बाद झाल्यानंतर सामना जर आपण पाहिला तर मोठ्या गट संघाच्या बाजूने पूर्णपणे चुकला. चेंडू नितीन आपण पाहिला त्या दिशा दिले. एका दावीसाठी आपण पाहू शकता. पण क्षेत्रीय चेंडूवर येतोय आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. 9 फलंदाज या ठिकाणी मैदानात बाद होतोय आणि 9 बाद धावसंख्या 51. अंतिम चेंडू 25 धावांची गरज सामना जिंकायला. त्यामुळे 100% सामना आपण पाहू शकता. मोठ्या गोल संघाने निश्चितच जिंकलंय. एक चांगली फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्रीय जोरावर क्षेत्रीमध्ये बदल केला जातोय. पॉइंटला एक क्षेत्रीय आणला जातोय. शॉर्ट फर्मेन शॉर्ट गोली शॉर्ट पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. शेवटचा चेंडू या चेंडूला निश्चितच भिरकावून दिलाय. लॉंग ऑन सेमरच्या पकडे हा शानदार षटकार. तोपर्यंत उशीर झाला होता 6 धाव मिनिटाचा संघाला. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर 18 धावांनी हा सामना जिंकलाय तो मोठागाव संघाने. मोठागाव संघाचं हार्दिक अभिनंदन. मात्र जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांचं हार्दिक आभार.
चला हायरी संघ आपण नाणेफेक जिंकलेले आहे. आपण मैदानात उतरत क्षेत्रक्षण आपण पटकावलेला आहात आणि उसाटणे संघाने आपले सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. तर चला आयरी संघ नाणेफेक जिंकले आपण लगेच मैदानात उतरा कारण आपल्याला लगेच मी विनंती केली होती आणि उसाटणे संघाने आपले सलामी जोडी मैदान पाठवायचे आहे. तर या सामन्याचा मानकरी ठरतोय ज्याने तब्बल प्रथम फलंदाजी करताना 39 धावा आणि 4 फलंदाजात तब्बल बाद केले असा मोठगाव संघाचा अष्टपैल काढू. आपण पोषण निलेश मात्रे यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि सामन्याचा पार्टीशी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय राजू वैद्य साहेबांना की आपण आपले शुभ असे हे सामन्याचं पार्टीशिप देऊन आपण त्यांना सन्मान करू. ब्लू स्टार कोणी एक टी शर्ट आपण घेऊ शकता आणि त्याचबरोबर राकेश 11 सोनारपाडा संघाकडून या ठिकाणी एक टी शर्ट आणि त्याचबरोबर सन्माननीय गुंजन सासवडचे चेतनजी माते साहेबांकडून एक सामन्याचं पार्टीशिप देऊन आपण सन्मानित करतात. तर मोठगाव संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा संस्थेच्या माध्यमातून आपण वळणार आहोत दुसऱ्या सामन्याकडे. आमच्या अतिथी कक्षामध्ये पाहतात स्वर्गीय रतन बॉ ट्रॉफीचे निश्चित जनक आपण पाहतात सर्वे सर्वा सन्माननीय माजी आमदार रमेश दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचा देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर सन्माननीय राजू वैद्य साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत आणि आपण बोलतोय लगेच मैदानाकडे. पुढचा सामना सुरू होत आहे आयरे 11 उसाटणे या दोन संघामध्ये. आयरे संघाने नाणेफेक जिंकले प्रथम क्षेत्रक्षण पटकावले आणि उसाटणे संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. तर जेव्हा सामना सुरू होतोय तेव्हा आपण निश्चितच जाणार आहोत आमचा एक जबरदस्त आवाज आपण पाहू शकता या ठिकाणी विनोद पाटील भोपर यांना. ओ टू विनोद पाटील. हॅलो धन्यवाद काका मात्रे उपस्थित सर्व खेळा रसिकांचं पुनर्शिया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तसंच व्यासपीठावर आसन असतं आमचे सर्व लाडके मान्यवर पाहू शकता यावेळेस व्यासपीठावर आमचे आदरणीय रमेश दादा पाटील माजी आमदार